नाही गिरीश महाजन नको आता, अहो आमचं म्हणणं असे मंडलिक असतील, संजय कडू असतील, त्यांच्याबद्दल माझं धुमत नाही, पण जर करमाळा तालुक्यातले लोक स्वतः हातात लाकडं घेऊन अमरावतीला अवनीच्या वेळेस असंच झालं होतं, तहसीलदाराची गाडी जाळली लोकांनी, तसं उद्या करमाळ्याच्या तालुक्याच्या तहसीलदाराची गाडी जाळण्याची वाट पाहिजे का? किंवा आणखी एक बिबळ फुंदे घेतला लिंबेवाडीचा तुमच्याच जिल्ह्यातला, नंतर शिंदे लेडीज 25 वर्षाची महिला आणि तो बिबट्या एकाच बाजूने मारतोय, 2.5 किलो ते 6 किलो त्याचं मांस खातोय आणि त्या व्यक्तीचं पूर्ण ब्लड सक करतोय मशीनने वाढल्यासारखं। मी स्वतः हा सगळे मृतदेह याचे पाहिलेले जवळपास, कारण मी ज्या मच्छिंद्रनाथ गडाचा विश्वस्त आहे त्याच्या पायथ्याच्या शिरसाटवाडीपासून त्यांनी माणसं मारायला चालू केली, 3 मुलं मारली, आपेगावला 2 मुलं मारली, परत येताना भगवानगडाच्या पायथ्याला लमान तांड्यावरती एक महिला मारली, म्हणजे 4 ऐका, 4 तुम्हाला नाही त्यांना सांगतो, मी त्यांनाच सांगतो, मी त्यांना सांगतो, सभापती महोदय तुम्हालाच सांगतो, पाथर्डी तालुक्यात 4, पैठण तालुक्यात 2, त्याच्यानंतर आमच्या आष्टी तालुक्यात 3 आणि करमाळा तालुक्यात 3 असे 12 लोकांचा जीव ह्या बिबटने घेतलेला आहे। वन विभागाने आणखी काय काम केलं? मागचे 4 बिबट उचलले, कुत्र्याची शिकार केली म्हणून बिबट उचलले। अरे बाबा, ते 4 बिबट कशाला उचलले? पुन्हा वळसे पाटलांच्या मानिक डोहला नेऊन ठेवले। आता ते 4 बिबट उचलल्यामुळं त्यांच्या फॅमिलीज डिस्टर्ब होणार, ते आणखी रागीट बनणार, तुम्ही बिबट्यात नेऊन ठेवणार आणि ते पुन्हा बिघडलेले आमच्या इकडं आणून सोडणार का? आम्ही इतर बिबट जो शेतकऱ्याचा मित्र आहे, आम्ही हे ठामपणे बोललो, 32 वरती संख्या बीड आणि नगर जिल्ह्यामध्ये बिबट्याची आहे, परंतु रान डुकरं कमी करतोय म्हणून शेतकऱ्याची शेती सुद्धा वाचायचं काम बिबटच करतोय, पण हा बिबट बिघडलाय या बिबट्यामुळं, बाकीच्या जे बिबट आहेत त्यांच्या अंगावरती लोक चाललेत। तुम्ही या बाबतीमध्ये मी पण मान्य करतो, वन्यजीव संरक्षण अधिनियम हा शेड्यूल 1 मधला प्राणी आहे, याच्या विरोधात बोलणं एवढं सोपं नाही हे सुद्धा मला माहिती आहे, पण माणसं जर मरत असतील तर एका बिबटची किंमत तुम्हाला मोजावीच लागणार आहे, त्या बाबतीत मायबाप सरकार कधीपर्यंत काय करणार आहे याचं उत्तर द्या। अहो, 9 वर्षाची लेकरं, 4 वर्षाची लेकरं, 5 वर्षाची लेकरं, इतकी 9 10 वर्षाचं, पुन्हा साक्री जिल्हा धुळ्यातलं ऊस तोड्याचं एक 9 वर्षाचं लेकरं मारलं, किती मुलं मारायची, किती बाया माणसं मारायची, किती माणसं मारायची, याचा कुठंतरी उत्तर आपण या ठिकाणी दिलं पाहिजे। आणि जर दुसरं मदत व पुनर्वसन विभागाचे 1366 कोटीची मराठवाड्याला मदत आली, सभापती महोदय दिवाळी गोड करू, तुमची चांगली करू असं म्हणालं मायबाप सरकार, दिवाळीला तर नाहीच आलं पण आत्तापर्यंत सुद्धा अर्धच वाटप झालं, आता शिमगा येईल का संक्रांत येईल, कोणता तरी सण आहे संक्रांत येईल, संक्रांतीच्या आधी तरी राहिलेलं वाटा, एवढीच अपेक्षा या ठिकाणी आहे। मी जिथे राहतो ते आष्टी पाटोदा अंबाजोगाई बीड जिल्ह्यातले तालुके, अहो उस्मानाबादल्या जिल्ह्याच्या पपईचे नाही हो तुम्ही मदत परांडा तालुक्यातल्या लोकांना दिली, परांडा तालुका हा मी आता 3 जिल्ह्याचा आमदार असल्यामुळं मला थोडंफार उस्मानाबादचं सुद्धा मांडावं लागतं आहे, तिथल्या पपई उत्पादक खूप मोठा शेतकरी यांनी पपईला दर्जा दिलेला आहे मायबाप सरकारने, किती हेक्टर क्षेत्राला तुम्ही त्याची हे दिली, परभणीन हिंगोली तर अजूनही वाट पाहिनाच अशी अवस्था, रावते साहेबांची आवडता जिल्हा येतो त्याच्या बाबतीतली सुद्धा परिस्थिती, आष्टी पाटोदा अंबाजोगाई साहेब 100% नुकसान झालं, 1 दामोजी पंत सुद्धा मायबाप सरकारचा आला नाही, 1 दामोजी पंत सुद्धा दिला नाही,
बर का आणि मी पुढचं नाव काही म्हणालोय का तर एक रुपया सुद्धा आमच्या इथे आला नाही पाटोदा तालुक्याला पावणे 11 लाखाची भरीव स्वरूपाची मदत मायबाप सरकारने केली जवळजवळ 115 गावाचा तालुका आणि पावणे 11 लाख दिले म्हणजे हे म्हणाले ना राजा अवतार झाला हाती भोपळा नाही भोपळ्याचं बी सुद्धा आमच्या हातात दिलं नाही अशी अवस्था आमच्या इथल्या झाली आष्टी तालुक्यातल्या लोकांचे 3-3 वेळा कांद्याची रोपं उद्ध्वस्त झाली गेली चौथ्यांदा कांदा लावला आत्ता जो कांदा वाढलेला आहे त्याचं मूळ कारण आमच्या इथं कांदा उत्पादक जास्त आहे त्याचं नुकसान झालंय म्हणजे 1 रुपयासुद्धा जगताप साहेब आमच्या इथं मिळाला नाही 33% नुकसान सोडा 100% नुकसान होऊन सुद्धा असे जे तालुके वगैरे असतील माझे मायबाप सरकारकडे मदत व पुनर्वसन मंत्री आता वडेट्टीवार साहेब नाही आहेत मग राज्यमंत्री कोण आहेत हां तनपुरे साहेब आहेत आमच्या शेजारच्या जिल्ह्यात त्यांचं माझ्यावरती फार चांगलं लक्ष असते नगरविकासच्या माध्यमातून पण तनपुरे साहेब बापूसाहेबांचे चिरंजीव आहेत आपण आमच्या तालुक्याला 1 रुपयासुद्धा मिळाला नाही हो कशाचं सर्वे कशाचं काय सांगताय तुम्ही अहो 100% नुकसान झालंय आजही तपासा ना कांद्यात दिसल सोयाबीनमध्ये दिसल कापसाच्या 63 ज्या कायऱ्या असतात खालच्या 25 कायऱ्या गेल्या वरच्या सुद्धा 25 गेल्या खाली काय राहिलं मग मधल्या किती कापूस होणार खालच्या 25 गेल्या वरच्या 15-16 गेल्या मधल्या कायऱ्यांना वजन असतंय का मग तुम्ही नुकसान भरपाईचे कोणते निकष आमच्या तालुक्यात लावले जरा जिल्हाधिकारी बीडला विचारा ना SDM ला विचारा एक तर जागाच भरलेल्या नाहीत तुम्ही आणि जे रिक्त जागा आहेत त्यांना विचारा ना अंबाजोगाई तालुक्याने नेमकं काय पाप केलं होतं त्याला रुपया नाही परांड्याच्या पपई उत्पादकाला काही दिलं नाही आणि मग उस्मानाबादमध्ये सुद्धा जे तालुके दुष्काळी आहे लातूरमधले सुद्धा काही तालुक्यांची अवस्था तीच करून ठेवली तुम्ही या तालुक्यांना तुम्ही काय देणार आहात जरा तुमच्या उत्तरामध्ये आलं तर फार बरं होईल सभापती महोदय माझं या ठिकाणी नगर विकास मंत्री आपण आहात तुम्ही आणि गृहनिर्माण विभाग प्रधानमंत्री आवास 2 मिनिट प्रधानमंत्री आवास योजनेची तुमची पुढची बैठकच लागणार आणि सख्या भावाचं जर घरकुल असतील तर व्हर्टिकलला परमिशन देऊन टाका ना आत्ताचं जे केंद्राचं ग्रामीणची जी योजना आली त्याला मान्यता दिली ग्राम विकास विभागाने पण तुमच्या नगर विकास विभागाने अजून मान्यता दिलेली नाही जर 4 भावंडं असतील आणि त्यांना जागा जर 350-400 स्क्वेअर फिटाचे असेल तर धाकटा भाऊ खाली राहील मग दुसरा मग तिसरा मग चौथा किंवा 3 भाऊ असतील तर आई वडील खाली राहतील 3 जण व्हर्टिकल सेक्शनमध्ये देऊन टाका ना परवानगी आणि तुम्ही इतके मोठे महाराष्ट्रातले DPR येऊन पडलेत कदाचित नगरपालिका राष्ट्रवादीच्या असतील शिवसेनेच्या असतील काँग्रेस पक्षाच्या असतील ज्या पक्षाच्या असतील त्या परंतु तुम्ही DPR तर मंजूर करा ना हो किती दिवस बैठकीला लावताय आणि सभापती महोदय एखादा प्रधानमंत्री आवास योजनेतला लाभार्थी वारला सक्सेशन सर्टिफिकेट मागितलं यांच्या DME आणि त्या ऑफिसनी अहो त्यांच्या पत्नीचे सक्सेशन सर्टिफिकेट सुद्धा आले अजूनही त्यांच्या पत्नीच्या नावावर घरकुलाचा चेक निघत नाही नेमकं राज्यमंत्री महोदय आपण आणि एकनाथराव दोघं जण मिळून बसा की हो त्या गरीब माणसा विधवा पत्नीला त्याचा चेक द्या ना नवरा गेला घरकुल चालू झाल्यावर तो तर अर्ध्यावरती डाव सोडून गेला पण त्याच्या पत्नीला तरी पैसे द्या आणि दिलं तर फार बरं होईल 2 दिवसामध्ये म्हणजे आम्हालाही जाऊन सांगता येईल आपलं जे लक्ष असतं आमच्यावरती त्याच्यात भर पडेल थोडीशी अशा प्रकारची विनंती आहे आणि ग्रामविकास विभागाने सभापती महोदय संपवतो शेवटचं ग्रामविकास पर्यावर ग्रामविकास विभागाने काल एक ऑर्डिनन्स काढला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या नंतर कोणाकडे ग्रामविकास आमचे मित्र हसन मुश्रीफ साहेब नाही आहेत पण जे असतील बरं तुम्ही नगरविकासवाले टिपून घ्या जर ग्रामविकासचे यड्रावकर आहेत ना त्यांच्याकडे ना ग्रामीण विकास बरं चालेल चालेल नाही इकडून नसेल तर यड्रावकरांना लिहून घ्यायला लावा काय अडचण नाही यड्रावकर हसन मुश्रीफांच्या जवळ आहेत
पलीकडे ते त्यांना देतील. तुम्ही एक ऑर्डिनन्स काढल्याचं कळतंय की ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या नंतर आरक्षण सरपंच तोटा होणार आहे. सरपंचाचं तो तोटा होणार आहे. सभापती महोदय एखाद्या गावात एका माणसाचं पॅनल निवडून येईल आणि नेमकी आरक्षित जागा दुसऱ्या पॅनलची निवडून येईल. आणि याच्यामुळं दीन दलित दुबळा आदिवासी एखाद्या जागेवर ओपन पुरुष म्हणजे मागासवर्गीय पुरुष असेल तर निवडून येणाऱ्या गॅरंटेड वार्डात ओपन जागेवर आम्ही कधी कधी काय करतो मागासवर्गीय महिला निवडून आणतो ती येणार नाही. त्याच्यामुळं अडचणी निर्माण होतील. या ऑर्डिनन्सचा फेरविचार करावा. नेमकं मागासवर्गीयाचंच प्रतिनिधित्व याच्यामध्ये कमी होईल. विजयंतीचं कमी होईल. आदिवासीचं कमी होईल. तुम्ही बघा हा निर्णय तुम्ही म्हणजे दुहेरी तलवार राहणार आहे. मागासवर्गीयाचं प्रतिनिधित्व कमी होईल आणि अख्खा पॅनल एका माणसाचा निवडून येईन गप्पन आरक्षित जागा दुसऱ्या पॅनलची निवडून येईन. म्हणजे जी भांडणं पहिल्यांदा विलासराव देशमुख साहेब असताना त्यांच्या स्वतःच्या भाई भाई ऐका भाई ऐका ना अहो भाई तुमचं सगळं ऐकून घेतलं आता तुम्ही सुद्धा आमचं ऐकून घ्या. हा माझी भीती आहे या बाबतीत तुम्हाला काय करायचं शेवटी तुम्ही आहात. हे बघा तुम्ही जनरल सरपंच काढून टाकला सभापती महोदय पर्यावरण विभागाचं शेवटचं बोलतो. माननीय मुख्यमंत्री महोदयांचे चिरंजीव हे त्या खात्याचे मंत्री आहेत. मराठवाड्याचे 8 जिल्हे 8 जिल्ह्यापैकी फक्त औरंगाबाद जिल्ह्यातले काही वाळूगट मंजूर झाले. बाकी 7 जिल्ह्याचा 3-3 महिन्यापासून वाळूगटाची परवानगी मागितली विभागाने. 7 जिल्ह्यामध्ये अजूनही परवानगी नाही. याचा परिणाम असा व्हायला लागलाय जे गरिबाचं घरकुल आहे त्याला 7,000 रुपये ब्रासनी वाळू घ्यायला लागली. गरिबाचं घरकुल अर्ध वाळूतच जाईल हो. नुसतं वाळू माफिया त्याच्यावरचे गुन्हे त्याच्यावरचे अंक आणि मग वाळू माफियाला तुम्ही परवानगी. आम्ही वाळू माफियाला परवानगी द्या म्हणत नाही परंतु मग महसूल विभागातले कर्मचारी पोलिसांचे विविध विभाग यांचे मध्येच काहीतरी चालू होतं ते बंद करायचं असेल तर वाळू गटाला सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे जे डिसिजन आहे त्याप्रमाणे मान्यता द्यावी. आणि शेवटचा अध्यक्ष महोदय माननीय आमचे मित्र जगताप साहेब यांनी केंद्राच्या कायद्याबद्दल दोन्ही कायद्याबद्दल वगैरे सगळेजण बोलले मी त्याच्यावरती बोलत नाही परंतु शेतकरी कायद्याबद्दल जे आपण सर्वजण बोलतोय थोडासा अभ्यास आपणही सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. मी पण थोडंफार वाचलं सभापती महोदय जे ऑब्जेक्शन असतील निश्चितपणे आम्ही पण म्हणू आपणही त्याच्या सूचना कराव्या की बाबा याच्यामध्ये काही अडचणी असतील तर त्या निश्चित मागे घ्याव्या. पण FCI आणि जो माल तिथं जातोय आतापर्यंत 9 कोटी 10 कोटी शेतकऱ्यांची समजा खरेदी करा असं आपण म्हणतो प्रत्यक्षात आजपर्यंत काँग्रेसचे सरकार होते UPA NDA सगळे सरकार 5.9% वरती शेतकऱ्यांची खरेदी आजपर्यंत आपण भारत देशामध्ये करू शकलेलो नाही. आणि ती नेमकी खरेदी होते फक्त पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्याची. पश्चिम बंगालच्या शेतकऱ्याची खरेदी होत नाही. उत्तर प्रदेशच्या उत्तर भागातली होत नाही. आमची 16% तूर फक्त एकदा खरेदी केलेली आहे. सोयाबीन थोडंफार खरेदी केलेलं आहे. परंतु जर 10 कोटी शेतकऱ्यापैकी फक्त 5 लाख लोकांचंच आत्तापर्यंत भलं होत असेल आणि त्यातली शांताकुमारांची कमिटी केंद्र सरकारने नेमलेली होती. शांताकुमार हे माजी मुख्यमंत्री होते. सभापती महोदय आपल्याकडे 3% कमिशन आहे. नेमकं पंजाबमध्ये 14.5% कमिशन आहे. मग आता मधल्या लोकांना कमिशनसुद्धा किती असावं याच्या बाबतीत सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. त्या समितीने नेमका तो अहवाल दिलेला आहे. मी सगळ्याच बाबीवरती तिथल्या जाणार नाही. सगळ्याच बाबीवरती टीका करत बसणार नाही. 100% सगळं समर्थन करणार नाही. पण या सुद्धा बाबी शेतकरी समाजाच्या पुढे गेल्या पाहिजेत की नेमकी आमची तूर फक्त एकदाच खरेदी केली. नेमकं आमचं सोयाबीन एकदाच खरेदी केलं. परंतु जी रचना आणि जी पंजाब आणि हरियाणाचा शेतकरी गहू आणि तांदूळ दोन्हीही
आणि आजपर्यंत केंद्र सरकारने खरेदी केलेला माल हा फक्त गहू आणि तांदूळ आहे. 41% उत्पादन पंजाबमध्ये गव्हाचं होतंय देशातल्या एकूण उत्पादनाच्या, आणि तिथला तांदूळ दोन्ही राज्यातला सर्वच्या सर्व तांदूळ तिथे जातो. शांता कुमारांची जी कमिटी आहे तिने अनेक ऑब्जेक्शन घेतलेले की केंद्र सरकारचं 1,00,000 कोटीचं शेतकऱ्यांचं नुकसान होतंय, गोदामाच्या ऐवजी सायलोकडे गेलं पाहिजे, हे 2015लाच त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. म्हणून कृषी कायद्यांबरोबर आमच्याही लोकांचं जे भरड धान्य जो आमचा दुष्काळी शेतकरी त्याचा सुद्धा काही फायदा झाला पाहिजे. कापसाचं मागच्या वर्षी 4-4 महिन्यांनी 5-5 महिने खरेदी सुद्धा मोदी साहेबांच्या सरकारने पाठीमागच्या वेळेस केलेली, हे सुद्धा नम्रपणे या ठिकाणी सांगतो. आणि सभापती महोदय, कोविडच्या बाबतीमध्ये तुम्ही 100% तुमचं वाजवून घेतलं, आम्ही त्याच्याबद्दल काही बोलत नाही, पण वाजवून घेतल्याबरोबर सभापती महोदय, या राज्यातल्या वैद्यकीय शास्त्रातल्या लोकांनी गरीब माणसाच्या गळ्यात मंगळसूत्र सुद्धा ठेवू नये. 9,500 रुपये फक्त त्याच्या एका दिवसाचं आयसीयूचं बिल होत असेल तर ते सुद्धा योग्य नाही हो. 2,50,000 रुपये 4,50,000 रुपये फक्त काळी पोत राहिली सभापती महोदय. गरीबाच्या गळ्यात गंठण राहिला नाही, नेकलेस राहिला नाही, आणि त्याच्या गळ्यामध्ये गरीबाच्या माय माऊलीच्या गळ्यातलं फक्त काळी पोत शिल्लक राहिली, बाकीचं सगळं वरबाडून घेतलं. विनंती काहीतरी करा. आणि पॅटर्न पॅटर्न म्हणतायत, कधी कोणी इस्लामपूरचा पॅटर्न म्हणलं, कोणी बारामतीचा पॅटर्न म्हणलं, कोणी मुंबईचा पॅटर्न म्हणलं, कोणता का पॅटर्न होईना, परंतु हे जाऊ द्या, हे कोविड बाकीचं चालत राहील, पण निश्चितपणे घालवण्याचं सगळ्यांनी मिळून काम करावं. फक्त आमचंच कसं चांगलं एवढं वाजवून घेऊ नये, एवढीच विनंती या ठिकाणी. आता 5:57 झालेले आहेत, विरोधी पक्ष नेत एक मिनिट आहे का खाली, आता गिलेटिन लागेल 6 वाजता विधानसभेत, त्यामुळे ते बिल आपल्याकडे येणार आहे. 1 मिनिट पडळकर साहेब मला बोलून द्या, मग आपल्याला परवानगी देतो. विषय असा राहतोय की आपल्याला पुढे 5-6 बिलं करायची आहेत, ती विधानसभेने मंजूर केला आहे तरच आपल्याकडे येणार आहेत, आणि ती करतील असं एकंदरीत त्यांनी नियोजन केलं. येणारच ना साहेब, नियोजन तर करणार. तर माझी आपल्याला एकच विनंती राहील सदनाला की काँग्रेसचे बहुतेक सगळे संपलेले आहेत, तिघांचे घेतले ते तुम्ही घेतलेत, मला वाटतं भारतीय जनता पार्टीचे बरेच राहिलेत. विनंती आहे ही, काय बाकी तर काही नाही. हा भाई, मग तुम्ही कमी बोलायचं होतं ना, तुम्ही बोलायचं आणि म्हणायचं नवीन सदस्याला द्यायचं, हा कुठला न्याय. बरोबरच आहे, सगळ्या पहिल्या भागावरच्या लोकांनी आता बोलू नये या गोष्टी. विरोधी पक्षनेते किती वेळ बोलले, मी नव्हतो म्हणून माझं लक्ष नव्हतं असं वाटलं का विरोधी पक्षनेते? मग हे जर आम्ही त्यांच्यावर लोड केलं तर तुमचं कसं होईल, हा मुद्दा आहे. त्यामुळे भाई कुठेतरी आपण कंट्रोल करायला पाहिजे आणि यावेळेस तो करावा अशी माझी आपल्याला विनंती राहणार आहे. तर हे बघा कोण कोण राहिलंय मी वाचून दाखवतो. भाई जगताप संपले, राजेश राठोड आणि मिश्रा मिर्झा. शिवसेनेकडनं बाजोरिया साहेब झाले, अंबादास दानवे, विलास फोडणे त्यांची आणि दराडे यांची नावं आहेत. राष्ट्रवादीकडनं फक्त एकच झालेले आहेत, म्हणजे शशिकांत शिंदे. अमोल मेटकरी, संजय दौंड, सतीश चव्हाण, विक्रम काळे काही दिसत नाही आहेत. अनिल तटकरे ते तर काढूनच टाकणार आहे, हे दोनच राहतील एखाद्या वेळेस. नंतर पुरोगामी गटाचे जयंत पाटील आणि कपिल पाटील, जयंत पाटलांचं होऊन गेलेले आहे. आणि अपक्ष गटाचे किशोर आणि अरुण किरण सरनाईकही ॲबसेंट झालेले आहेत, मला सांगून गेलेले आहेत ते. तर आता ह्याच्यात थोडंसं भाई जर आपल्याला कमी करता आलं तर बघावं. मी आता श्री दराडे साहेब यांना विनंती करतो की 5 मिनिटात आपल्याला संपवायचं आहे. मुद्दे मांडले, मुद्दे मांडले तर रावते साहेब बरोबर. मागणीच्या चर्चेच्या संदर्भात सभापती महोदय, या सरकारचं पहिलं मी अभिनंदन करू इच्छितो. या आघाडी सरकारमध्ये काम करीत असताना विशेषतः या कोरोनाच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जे काही काम केलं ते तुम्ही अभिनंदन करतो. सभापती महोदय, केंद्र शासनाने
ज्या आपल्या ते कायद्यामध्ये सुधारणा केली, शेतकऱ्यावर जो अन्याय केला त्याचा मी निषेध व्यक्त करतो। सभापती महोदय, विरोधी पक्ष नेते बोलले का आम्ही केंद्रातून एवढ्या सोयी सुविधा केल्या, परंतु आमच्या सरकारने 10,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना पोहोचवलं तर माझ्या जिल्ह्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला, आमच्या जिल्हा बँकेतून आम्ही कर्ज वाटप करून 2 कोटी रुपये आम्ही उरवलेले। सभापती महोदय, केंद्रामध्ये कांदा निर्यातीच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारने दिनांक 14 सप्टेंबर 2020 रोजी कांद्याची निर्यात बंद केली असून देशात सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादनांना या निर्यातबंदीचा फटका बसला असून कांदा टंचाईच्या पार्श्वभूमीवर ही बंदी निर्यात बंदी तात्पुरती केल्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते। आता महाराष्ट्राची मुलुक प्रमाणात कांदा उपलब्ध झालेला आहे, तरी केंद्र सरकारने कांद्यावरील 64 देशांमध्ये होणारी निर्यात बंदी तातडीने हटावी व महाराष्ट्रातील कांदा उत्पन्न होणारे आर्थिक नुकसान थांबावे असे विशेष या विनंती करतो या निमित्ताने। आणि मला सभापती महोदय बोलण्याची संधी दिली, 5 मिनिटांऐवजी मी 1 मिनिटात आवरून घेतो। महाराष्ट्र अमोल मेटकरी, 5 मिनिट। सभापती महोदय आपली माफी मागतो आणि फक्त 10 मिनिटं मला द्यावेत अशी विनंती। 5 मिनिट तर बोला आधी, मग 10 मिनिट बोला। आणि मला तिकडून सूचना येण्यापूर्वी भाई गिरकर साहेब सांगतो की बाबीवरच बोलणार आहे। बाब क्रमांक पान क्रमांक 46, बाब क्रमांक 65। सभापती महोदय, हे वर्ष साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचं जन्मशताब्दी वर्ष आहे। मागच्या सभागृहात मागच्या अधिवेशनात सुद्धा मी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्काराच्या मागणी संदर्भात प्रस्ताव मांडला होता। आपल्या सरकारने त्याचं स्वागत पण केलंय, पण अण्णाभाऊ साठेंचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं ही महाराष्ट्र सरकारची सुद्धा इच्छा आहे। त्यामुळं घाटकोपर चिराग नगर येथील निवासाचं ठिकाणी शासनाने जो निर्णय घेतलेला आहे त्या अनुषंगाने ही कार्यवाही व्हावी अशी मागणी मी पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून शासनास करत आहे। नंबर 2, पुणे जिल्ह्यातील संगमवाडी येथे क्रांतिगुरु लवजी वस्ताद साळवे यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्याबाबत निधीची तरतूद व्हावी अशी सुद्धा विनंती मी महाराष्ट्र सरकारला करणार आहे। पुढं बाब क्रमांक 67-68, पान क्रमांक 47-47। अकोला महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सुविधांच्या कामे करण्याकरता मोठ्या प्रमाणात निधीची कमतरता असल्यामुळं संबंधित विभागात निधीची तरतूद व्हावी अशी मागणी मी राज्य सरकारकडे करत आहे। हिवरखेड ग्रामपंचायत, पंचायत समिती तेलारा, जिल्हा परिषद अकोला ग्रामपंचायतीची लोकसंख्या जवळपास 40,000 ते 45,000 इतकी असून अनेक महत्वाची कार्यालय संस्था या ठिकाणी कार्यरत असून सदर ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर परिषद नगरपंचायतीमध्ये करण्याचा प्रस्ताव सन 2000 पासून गेली 20 वर्ष ग्रामसभा ठराव विविध संघटनाच्या माध्यमातून शासन स्तरावर होत असलेली मागणी यासाठी सुद्धा शासनाने उचित ती कारवाई करावी। नंतर पान क्रमांक 74, बाब क्रमांक 105, अकोला जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष लक्षात घेता जिल्ह्यातील कवठा नेरधामना बॅरेजेसची कामं त्वरित पूर्ण करून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे। पिण्याच्या पाण्याचा सुद्धा या भागात मोठा प्रश्न आहे, यासाठी सुद्धा निधीची तरतूद करण्याची विनंती मी राज्य सरकारकडे करत आहे। वराड ही सोन्याची कराड आहे, त्या पद्धतीनं पान क्रमांक 168-172, ब्राब क्रमांक 227-237, अकोट तालुक्यातील शेकडो कुटुंबांना रोजगार उपलब्ध व्हावा याकरता वन्य श्वापदापासून कुटासा रोणखेळ परिसरातील शेतीचे नुकसान टाळण्याकरता कुटासा येथील 159 हेक्टर वन परिक्षेत्रावर इको टुरिझम प्रकल्प व्हावा या अनुषंगाने कारवाई व्हावी। याबाबत कृषी व पर्यटन राज्यमंत्री यांची बैठक यापूर्वी झालेली आहे, या निमित्तानं मी संबंधित मंत्री महोदयांना विनंती करतो। अकोला येथे अनेक वर्षांपासून सांस्कृतिक भवन मंजूर असून इमारत बांधकाम अर्धवट झालेले आहे, हे प्रलंबित काम तातडीने पूर्ण व्हावे आणि या सांस्कृतिक भवनाला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं नाव देण्यात यावं अशी सुद्धा मागणी मी या निमित्तानं करतो। त्यानंतर एक शेवटचं, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, बाब क्रमांक 56, पान क्रमांक 41, अकोला जिल्ह्यातील बहुतेक जिल्हा परिषद शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या असून कुटासा, पुंड, आसेगाव बाजार यासह जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांना सुरक्षिततेच्या दृष्टीने व पावसाळी परिस्थिती पाहता स्वतंत्र इमारतींची आवश्यकता असून याबाबत शासनाने आढावा घेऊन तरतूद करावी
हे आपण दिलेले 5 मिनिट सभापति महोदय होते पण पुढचे 5 मिनिट मी परत एकदा विनंती करून आपल्याला म्हणतो की विरोधी पक्ष नेते माननीय प्रवीण जी दरेकर साहेबांनी मगा अनेक गोष्टींचा उल्लेख केला आता ही गिरकर साहेब बाप क्रमांक बाजूला ठेवून मी आपल्या समोर बोलतो आहे दोनच मिनिटात हे आटोपणार आहे की राज्य सरकारने जबाबदारी केंद्र सरकारवर झटकली पीएम किसानच्या बाबतीत त्यांनी या ठिकाणी चर्चा केली मगा भाई जगताप यांचं भाषण आणि आमचे मुख्य प्रतोद पक्षाचे ज्येष्ठ नेते शशिकांत शिंदे साहेब यांचं पण भाषण मी अत्यंत मनापासून ऐकलं मला दोनच प्रश्नांची उत्तर माननीय प्रवीण दरेकर साहेबांनी द्यावी की कमिटमेंट बद्दल मागच्या काळात भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आणि खालच्या सभागृहाचे विरोधी पक्ष नेते यांनी किती आश्वासनं पाडली त्याचं एक उदाहरण देतो बीड जिल्ह्यामध्ये आरक्षणाच्या म्हणजे मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावं यासाठी संजय ताकतोडे या तरुणाने 5 मार्च 2019 जलसमाधी घेतली होती कारण त्या आरक्षणासंदर्भात त्यांनी सातत्यानं तत्कालीन मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेबांकडे पाठपुरावा केला होता मात्र त्याची कुठलीही दखल घेतल्या गेली नव्हती म्हणून 5 मार्च 2019 त्यांनी जलसमाधी घेतली होती त्यानंतर त्यांना 1 रुपयाचीही शासनानं त्या काळात मदत केली नाही याबद्दल काही सांगता येणार आहे का 2018 18,70,00,000 रुपयाचा निधी संत गाडगे बाबांचा जन्मस्थळ असणारं शेंडगाव या ठिकाणी तत्कालीन भाजप सरकारने मंजूर केला होता तिथे गाडगे बाबांच्या पुतळ्याच्या व्यतिरिक्त आणखीही काही झालेलं नाही 2,000 रुपये जे पीएम किसान फंडचे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आले ते सुद्धा मोदी सरकार परत मागते आहे शेतकरी 15 दिवसापासून सातत्यानं उपोषणाला बसलेत काळे कायदे या सरकारने केंद्र सरकारने आणले आणि या काळा कायदा आणणाऱ्या शेतकऱ्याची पाठीराखण सुद्धा रावसाहेब दानवेंसारखे खासदार करतात हे सांगताना मला सुद्धा लाज वाटते की त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांच्या मागे पाकिस्तान आणि चायनाचा हात आहे अशा पद्धतीचे बेताल वक्तव्य जर करत असतील तर याचा सुद्धा निषेध झाला पाहिजे इथे टाटा बिर्ला तरतील बाकी सगळे उपाशी मरतील असं वामनदादा कर्डकांनी जे सांगितलं होतं तेच आता वास्तव या निमित्तानं समोर येते आहे खोटे सिक्के जो खुद चले नहीं बाजार में आज वही कमियां ढूंढ रहे मेरे किरदार में अशाच पद्धतीचं हे वातावरण भाजपने अनेक दिवसापासून निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय मला सांगताना एक शेवटचं सांगावंसं वाटतो की तुम्ही जुन्या काळामध्ये सुद्धा गोपी चित्रपट पाहला असेल गोपी चित्रपटामध्ये एक गीत होतं सुनो सिया कल युग में काला धन और काले मन होगे चोर उचक के नगर सेठ और प्रभु भक्त निर्धन होगे जो होगा लोभी और भोगी वो रिकामी जागा कहलाएंगे मी काय बोलत तुम्ही हुशार आहे सगळे सभागृहातली लोक हंस चुबेगा दाना तिनका कौवा मोती खाएगा अरे निदान महाराष्ट्र सरकारने आम्ही जे प्रस्ताव मांडले होते पाणी पुरवठा राज्यमंत्री इथे आहेत गेल्या 10 वर्षापासून चितळवाडी नावाच्या गावामध्ये किडनीचा आजार फैलला होता तिथली लोक पटापटा मरायला लागली होती आम्ही एक फोन पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोळेंना केला त्यांनी तात्काळ त्याचा पाठपुरावा केला आणि जिथे 10 वर्षापासून भाजपची सत्ता आहे तिथे 2 महिन्यामध्ये पाणी पुरवठ्याचा प्रश्न आम्ही निकाली लावला वनराज्यमंत्र्यांनी सुद्धा आमचे प्रश्न ऐकून घेतले महाराष्ट्राचं महाविकास आघाडीचं सरकार अत्यंत नम्रपणे काम करते आहे औरंगाबादला सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी स्वतः मोठी खुर्ची नाकारून सर्वसामान्य खुर्चीवर बसून आम्ही सगळे जनतेतले नेते आहोत हे दाखवण्याचा जे प्रयत्न केला त्याबद्दल महाविकास आघाडीचं अभिनंदन करतो आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यापूर्वी आपण 10 विचार करावा एवढंच या निमित्तानं सूचना वजा इशारा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर रणजित पाटील डॉक्टर साहेब 5 मिनिटं प्लीज सभापती महोदय सन 2020 पुरवणी मागण्यांवरती बोलण्यासाठी मी उभा आहे सभापती महोदय मला माहिती आहे वेळ कमी आहे म्हणून मी नुसता मुद्दे मांडतोय व्हेरी गुड मी ज्या पश्चिम विदर्भातनं प्रतिनिधित्व करतो त्या 5 जिल्ह्याच्या शेतकऱ्यांची परिस्थिती गेली वर्षाभरापासून इतके हवालदिल झालेले शेतकरी आहेत की गेल्या 10 वर्षामध्ये अशा पद्धतीची परिस्थिती नव्हती लांबलेला पावसाळा त्यातून उद्ध्वस्त झालेले मूग सोयाबीनचं पीक उडदाचं पीक त्याच्यानंतर आता कापसाच्या बद्दलच्या पिकाबद्दल आताच सन्माननीय सदस्य श्री दसाहेब सुद्धा बोलले आमच्याकडे सुद्धा साधारणतः 20% फक्त पीक येईल कापसाचा अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे अशी परिस्थिती असताना सुद्धा आणि आता तुरीला सुद्धा रोग लागलेला आहे उभं पीक उद्ध्वस्त होत आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आणेवारी कशी का 60-65 पैशापर्यंत जाते हे करण्यास अनाकलनीय आहे ब्रिटिश काळातली ही जी पद्धती आहे आणेवारी काढायची याच्यामध्ये संशोधन होऊन सुधारणा व्हायला पाहिजे आणि म्हणून माझी विनंती आहे आपल्या मार्फत सभागृहाला आणि मंत्री महोदयांना की या बाबतीत काही ना काही दुरुस्ती करून कारण तेलारा सारखा तालुका जिथे इतक्या आत्महत्या झालेल्या आहेत तिची आणेवारी 65% आहे सभापती महोदय त्यासोबतच कापसासाठीचे जे काही सीसीआयचे केंद्र आहेत खरेदीचे
ते सुद्धा मागच्या अधिवेशनात सांगितलं होतं की कापसासाठी आजच आपण विचार नाही केला तर कदाचित उद्याच्याला आपल्याला त्याच्यासाठी सुद्धा शेतकरी अडचणीत येईल आणि म्हणून माझ्या जिल्ह्यातल्या किंवा त्या पाच जिल्ह्यांमध्ये जिथे कापूस जास्त पिकतो तिथे शेतकऱ्यांच्यासाठी कापसाचे खरेदी केंद्र चालू करावेत अशी माझी विनंती आहे सभापती महोदय. त्यासोबत बाब क्रमांक शिक्षण विभाग 56, 57, 58, 59 30 सप्टेंबर 2019 मध्ये ज्या शाळांना अनुदान नव्हतं त्या शाळांना भारतीय जनता पार्टीच्या तत्कालीन सरकारने युतीच्या सरकारने 20% अनुदान देण्याचा निर्णय घेतला आणि त्याच दिवशी त्या 30 सप्टेंबर 2019 तेव्हा ते अनुदान प्रचलित धोरणाने द्यावं अशी मागणी असताना आम्ही ते 40% केलं. आता गेली 14 महिन्यानंतर सुद्धा ह्या शाळा त्या प्रतीक्षेमध्ये आहे की आपल्या खात्यामध्ये ते पगार कधी जाणार. इथे शिक्षण मंत्री बसले आहेत राज्यमंत्री त्यांना माझी विनंती आहे की आता तातडीने GR काढून ते 40% अनुदान त्यांच्या ज्या ज्या शाळांना कुठलंच अनुदान नाही त्यांना 20% अनुदान तुम्ही द्यावं अशी आपल्या मार्फत विनंती करतो. वैद्यकृत प्रतिपूर्ती बद्दल मी मागच्या वेळेला बोललो होतो. आता महसूलचा आपण विमा काढलेला खात्याच्या कर्मचाऱ्यांचा तसंच शिक्षण खात्यातल्या शिक्षकांचं जर आपण केलं तर 3-3 महिने वैद्यकीय प्रतिपूर्तीचे बिल ईओ ऑफिसमध्ये आणि सिव्हिल सर्जनच्या ऑफिसमध्ये पडलेले राहतात. 1 लाखाचं बिल जर असेल तर 10,000 रुपये 15,000 रुपये खर्च केल्याशिवाय ते पुढे जात नाही. याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी येण्याच्यासाठी आपण ते कॅशलेस करावे याचा होमवर्क झालेला आहे आणि जवळपास 99% काम झालेलं आहे आपण ते चालू करावं अशी माझी विनंती आहे. त्यासोबत जे अशैक्षणिक कामं शिक्षकांच्या मागे आहेत म्हणजे मला मध्यान्ह भोजनाच्या बद्दल सुद्धा आपण हे जर वेगळी एजन्सी करून चालू केलं तर ते अध्यापनातलं काम नाही आहे ते आपण बाहेर देऊ शकतो. त्या अन्नाचं शेल्फ लाईफ सुद्धा आपण वाढवू शकतो. त्यासोबत वेगळ्या वेगळ्या समित्या आहेत परिवहन समित्यापासून त्या त्यांच्याकडनं कमी कराव्या. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की करोना काळामध्ये शिक्षकांच्या मागे इतके अशैक्षणिक कामं लागले की ते आपल्यालाही भान नाही राहिलं की त्यांचं सोशल डिस्टन्सिंग साठी दारूच्या म्हणजे देशी दारूच्या दुकानावर सुद्धा ड्युट्या लावल्या गेल्या. मी असं म्हणतो BLOचं काम असेल बाकीचं काम असेल किमान आता दिसले गुरुजींना जे पारितोषिक मिळालंय त्यांना एक मान म्हणून त्या शिक्षकांना अशा ड्युट्या तरी देऊ नयेत असं माझं मत आहे आणि म्हणून हे अशैक्षणिक कामं त्यांच्या मागची भविष्यात कमी व्हावी यासाठी आपण निश्चित प्रयत्न करावे. कालबद्ध पदोन्नतीच्या बाबतीत जे 24 वर्षाचा जे बेनिफिट सगळ्या राज्याच्या शासनाच्या कर्मचाऱ्यांना मिळतो तो शिक्षकांना अट घालून मिळतो. प्रशिक्षण होत नाही शासनाचे आणि प्रशिक्षणाशिवाय ते आपण देत नाही 24 वर्षाची त्यांना पदोन्नती ती दिली गेली पाहिजे यासाठी कुठलीही अट असू नये. असेल तर त्याचे प्रशिक्षण व्हावेत. मी तर असं म्हणेन की 10-20-30 हे सूत्र जसं बाकीच्या राज्य कर्मचाऱ्यांना आपण घालतोय ते शिक्षकांच्यासाठी लावून करावं. शिक्षण सेवक ही संकल्पना येत्या काळामध्ये बंद व्हावी कारण 7, 8 आणि 9 हजाराच्या पगारामध्ये आजकालच्या काळात कोणाचं होईल मानधनात असं मला वाटत नाही आणि म्हणून जर ते पूर्ण काम करत असतील त्यांच्याकडनं अपेक्षा असतील तर किमान 25-35 हजार रुपये त्यांना मिळावे अशी आपल्याकडनं अपेक्षा करतो. त्यासोबत हे जे शिक्षण सेवक अतिरिक्त झाले तर त्यांना सेवेचं संरक्षण नाही आहे ते संरक्षण आपण द्याल अशी आपल्या मार्फत सभापतीमध्ये मी विनंती करतो. त्यासोबत ज्या शाळांना टप्पा अनुदान होतं किंवा मान्यता प्राप्त होत्या अशा शिक्षकांना 25 नोव्हेंबर 2005 आधीचे ज्यांच्या नेमणूक झालेल्या किमान त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी आपल्या मार्फत पुन्हा एकदा विनंती करतो कारण त्यांना संरक्षण नाही आणि जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या साठी काही मागण्या आहेत की आता जी अंश जी काही DCPS स्कीम आहे त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की 10 वर्षाचा कालावधी झाला तर त्यांना आपण जर अपघात आणि मृत्यू झाला तर काही बेनिफिट आपण देऊ 10 लाख रुपये तर ही अट न ठेवता सरसकट पूर्ण वेळ त्यांना DCPS मध्ये सुद्धा किमान त्यांना ते संरक्षण मिळावं की जेणेकरून त्यांना एक रकमी मोबदला त्याचा मिळाला पाहिजे. त्यासोबत महाविद्यालयीन शिक्षकांचे 71 दिवसाच्या वेतनाचा थकबाकीचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. मी अशी बातमी ऐकली होती की त्याबद्दलचा निर्णय लगेचच होणार आहे. लवकरात लवकर तो निर्णय घेऊन आपण तो सुद्धा प्रश्न मार्गी लावावा असा आपल्याकडनं अपेक्षा करतो. स्वयं अर्थसहाय्यित शाळा ज्या आहेत ज्यांच्यावरती आपण बंधन घातलेलं आहे की जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास आहे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय अशांच्या त्यांच्या शाळेमध्ये 25% ऍडमिशन आपण बंधनकारकरित्या करून घेतो. अशा सगळ्या विद्यार्थ्यांचा वर्षानुवर्ष त्यांची थकबाकी राहिलेली आहे त्यामुळे आता येणाऱ्या वर्षामध्ये सुरू करत असताना आपण 25% त्यांची थकबाकी तातडीनं द्यावी ही आपल्या मार्फत मी विनंती करतो. तसंच त्या शिक्षकांना
आपण इतक्या जवळपास अर्ध्या लोकसंख्येला महाराष्ट्रातल्या 4-5 कोटी लोकांना महात्मा ज्योतिबा आरोग्य अभियानामध्ये समाविष्ट करून घेतलं, एक संदेश म्हणून या स्वयं अर्थसहाय्यित शाळेच्या शिक्षकांना आपण काही देत नाही, काही 5-10 हजार 20 हजार शिक्षक असतील त्यांना सगळ्यांना जर आपण या योजनेत समाविष्ट करून घेतलं तर एक चांगला संदेश आपल्या मार्फत आपण काम करत असताना आपल्याकडे ते पद असताना एक खूनगाठ त्यांच्यासाठी मागे राहत असताना अशी एक व्यवस्था जर करून दिली तर माझी आपल्याला विनंती आहे ती आपण करावं. त्यासोबत बाब क्रमांक 213 कौशल्य विकास विभाग, अंशकालीन पदवीधरांची साधारणतः 20-25 वर्षापासून ही मागणी की त्यांनी शासनाच्या सेवेत काम केलेलं आहे 10-12 वर्षाच्या आधी 15-20 वर्षाच्या आधी, त्यांना सगळ्यांना पुन्हा काही ना काही आपल्याला समावेश करता आला तर तो निश्चितपणे आपण करून घ्यायला पाहिजे. एक साधारण वित्त विभागाचं एक परिपत्रक 30 सप्टेंबर 2020 रोजी निघालेलं आहे ज्याच्यामध्ये हे स्पष्ट नमूद केलेलं आहे सभापती महोदय की आउटसोर्सिंगद्वारे शासकीय कार्यालयात कामे करून घेण्यात येतील अशा त्या काही मार्गदर्शक सूचना आपण त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये हे स्पष्ट लिहिलेलं आहे की आपण असं आउटसोर्सिंग करताना ही कामं प्राथम्य क्रमाने जर अंशकालीन पदवीधरांना दिली तर कदाचित आपल्याला त्यांच्या पहिले जागा भरून घ्याव्या अशा पद्धतीचे मार्गदर्शन असताना सुद्धा कुठलंही शासकीय कार्यालय आउटसोर्सिंग करताना कुठल्याही अंशकालीन पदवीधरांना ह्या जागा देत नाही या बाबतीत आपण निश्चितपणे संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये या बाबतीत सुद्धा बोलावं. तसंच गृह विभागाच्या बाब क्रमांक 17-18-19-20 मध्ये होमगार्ड लोकांच्यासाठी 50 वर्षाच्या वरती जर एखादे होमगार्ड असेल तर त्याला ड्युट्या देत नाहीत. जर पोलीस डिपार्टमेंट कॉन्स्टेबलला 58 वर्षापर्यंत ड्युटी देत तर होमगार्डला काय 50 वर्षाच्या नंतर का ड्युटी दिल्या जात नाही याच्यासाठी निश्चितपणे विचार झाला पाहिजे, नव्हे ते त्यांना मिळाला पाहिजे. कर्तव्यावर असताना त्यांना प्रवास भत्ता मिळाला पाहिजे कारण त्यांना अर्ध्या पगारात काम करावं लागतं. त्यांना ड्रेस कोड आणि साहित्य मिळालं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि किमान 6 महिने या होमगार्ड लोकांना कर्तव्यावर मिळायला पाहिजे कर्तव्य असं एक आपल्या मार्फत संबंधित विभागाला माझी मागणी आहे. वैद्यकीय शिक्षण विभाग बाब क्रमांक 172-179 अकोल्याचा ज्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा उल्लेख झाला ज्याच्याबद्दल मी नेहमी आग्रही होतो त्या हॉस्पिटलचा मनुष्यबळ नेमण्याचा मार्ग मोकळा करण्याच्या बाबतीत जो आग्रह धरला होता त्या शासनाने तो निर्णय घेतलेला आहे. मी मनापासून मान्य वैद्यकीय शिक्षण मंत्र्याचं मुख्यमंत्री महोदयांचं आणि वित्त मंत्री महोदयांचं मनापासून आभार मानतो. पण त्यासोबतच या हॉस्पिटलला 450 आकृतीबंध असताना साधारणतः 100-125 लोकांची जर नेमणूक होत असेल तर मला असं वाटतं की पुढा त्याच्यात अडचण येईल. 9 सुपर स्पेशालिटी या आपण हॉस्पिटलला देणार आहोत. साधारणतः माझं असं म्हणणं नाही की सगळेच्या सगळे मनुष्यबळ तुम्ही भरा कारण तुम्हाला कन्स्ट्रेन आहे, पण याच्यात मार्ग निघायला पाहिजे. सोल्युशन असे निघू शकते की मुंबईच्या कॉर्पोरेशनच्या मेडिकल कॉलेजेसला मोठ्या प्रमाणामध्ये आपण ऑनररी सिस्टीम वरती काम करून घेतो. मी स्वतः पुढाकार घेऊन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अकोला ब्रांचला किंवा आजूबाजूच्या जिल्ह्याच्या ब्रांचला विनंती करेन आणि त्याच्यामध्ये त्यांना ऑनररी म्हणून काम करण्यास आपण प्रवृत्त करू. पण या 9 सुपर स्पेशालिटीच्या ज्याची सामग्री तिथे आलेली आहे, मग उदाहरणार्थ जॉईंट रिप्लेसमेंट असेल, रिनल ट्रान्सप्लांटेशन असेल, या सगळ्या स्पेशालिटी तिथे जर सुरू झाल्या नाही तर आपण खर्च करून सुद्धा सर्वसामान्य लोकांना गरीब लोकांना त्याचा बेनिफिट मिळणार. झालं सभापती महोदय. दुसरं, आपल्या मेडिकल कॉलेजेसला आपण काही शस्त्रक्रिया अशा आहे ज्या ना खर्च येतो आणि सर्वसामान्य गरीब लोक त्याच्यासाठी मुंबई सारख्या आणि पुण्यासारख्या ठिकाणी जाऊ शकत नाही. अशा सगळ्या शस्त्रक्रियांच्या साठी आपण ज्या सर्जरी मेडिकल कॉलेजेसला फक्त मान्य केलेल्या आहेत, प्रायव्हेट हॉस्पिटल आपण इनपॅनल हॉस्पिटलला त्या म्हणत नाही, आम्हाला परवानगी देत नाही. मला असं वाटतं की ज्या हॉस्पिटलला आपण परवानगी देतो तिथे त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मेडिकल कॉलेजला सुद्धा लॅमिनर फ्लो आल्या ओटी नाही आहेत म्हणून तिथे जॉईंट रिप्लेसमेंटच्या सर्जरी होत नाही आणि म्हणून पेशंटची इच्छा असून सुद्धा आणि शासनाची योजना असून सुद्धा ते तिथे होत नाही. अशा वेळेला सभापती महोदय माझी विनंती राहील वैद्यकीय शिक्षण मंत्री महोदयांना आणि शासनाला की जोपर्यंत आपली व्यवस्था होत नाही, जोपर्यंत आपले मेडिकल कॉलेजेस फुल इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये अपग्रेड होत नाही तोपर्यंत तिथल्या प्रायव्हेट हॉस्पिटलला आपण हे द्यायला पाहिजे. कारण पैसे खर्च इन्शुरन्स करणार आहे, सरकार करणार नाही आहे, त्याच्यामुळे हा निर्णय सभापती महोदय झाला पाहिजे. आपल्या सभापती महोदय सामान्य प्रशासन विभागाचं विमानतळाच्या साठीचं काही कुठली तरतूद दिसली नाही. विदर्भासारख्या मागा असलेल्या प्रदेशामध्ये इथे बच्चू कुळे साहेब बसलेले आहेत माननीय मंत्री महोदय. अमरावतीच्या बेलोरा विमानतळासाठी मी म्हणेन
नाईट लँडिंगचं विमानतळ व्हावं म्हणून तत्कालीन मंत्री मोदींनी एक वर्षाच्या आधी तिथे सभा घेऊन हे सांगितलं होतं. भूमी अधिग्रहणाचा जो खर्चाचा भाग आहे तो त्यातला आपण पहिलेच पल्ला पार केलेला, तिथे आपल्याला खर्च नाही आहे, फक्त अपग्रेडेशनसाठी आणि नाईट लँडिंगसाठी व्यवस्था. किंवा एक विमानतळ विभागामध्ये असं व्हावं की जिथे रात्रीचा मंत्री मोदी येत असतील, कुठला मोठा अधिकारी येत असेल किंवा काही मोठं काम असेल, तातडीचं काम असेल, तर नाईट लँडिंगची व्यवस्था व्हावी म्हणून माझी विनंती राहील की अमरावतीला एक शासकीय वैद्यकीय रुग्णालय सुद्धा व्हायला पाहिजे. कारण आपलं धोरण आहे की प्रत्येक जिल्ह्याला, तिथं आयुक्तालयाचं मुख्यालय, आयुक्ताचं मुख्यालय आहे, तिथे एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि एक बेलोऱ्याचं विमानतळ हे अपग्रेड करून मिळालं तर तिथच्या परिसराच्या लोकांना मोठा त्याचा फायदा होईल. अकोल्याचं विमानतळ सुद्धा तिथे जमिनीचं अधिग्रहण झालेलं आहे सभापती महोदय, आणि म्हणून तिथे सुद्धा नाईट लँडिंग नाही, पण जे काय आहे सध्या दिवसा तरी विमान उतरेल अशा पद्धतीचं आपण तिथे सभापती महोदय संबंधित विभागाला माझी विनंती राहील. त्यासोबत या सगळ्या अधिवेशनाला प्रत्येकाची अशी इच्छा असते सभापती महोदय, आम्ही प्रतिनिधित्व करतो, पाच पाच जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो, साधारणतः अशी अपेक्षा होती की या मार्च महिन्यापासून त्या मार्च महिन्यापर्यंत फक्त 2 दिवसाचं वर्किंग सभापती महोदय झालेलं आहे, आणि म्हणून राजकारण नाही पण अशी अपेक्षा होती, इच्छा होती की किमान 7-8 दिवसाचं 12 दिवसाचं जरी अधिवेशन व्हायला पाहिजे होतं. याच्यात केंद्रानं काय केलं आणि काय नाही, माझ्या मतदाराला त्याचा परिणाम आणि फरक पडत नाही. माझ्या आमच्याकडे एवढंच आहे, ज्या कनकरंट सब्जेक्ट आपले आहेत किंवा ज्या स्टेट लिस्टचे सब्जेक्ट आहे किमान त्याच्यासाठी सभापती महोदय हे अधिवेशन 2 आठवड्याचं असतं तर अधिक बरं झालं असतं, हा विचार मी मांडतो. आणि हे बोलून माझा या पुरवणी मागण्यांना विरोध दर्शवत मी माझ्या 2 शब्दांना विराम देतो. धन्यवाद. 5 मिनिटं. धन्यवाद महोदय. साहेब 5 मिनिटं. पुरवणी मागण्यावर मी पॉइंटेडच बोलतो. बाब क्रमांक 108 विधी व न्याय विभाग, पान क्रमांक 77 आहे. मी याच्यामध्ये एक मुद्दा मांडू इच्छितो विधी व न्याय विभागाचा की संभाजीनगरमध्ये जे हायकोर्ट आहे तिथे 510 चेंबर्स बांधायला घेतलेले वकिलांनी, आणि त्यातले 51 चेंबर्स राज्य शासनाकरता राखीव ठेवलेले आहेत. म्हणजे 10% क्षेत्रफळ सरकारी वकिलाच्या कार्यालयाकरता राखीव ठेवण्यात आलेले आहे. परंतु याच्यासाठी राज्य शासनाचा जो हिस्सा आहे 6.63 कोटी रुपये हा उपलब्ध करून दिलेला नाही. मी पुरवणी मागण्यात अशा प्रकारे या हायकोर्टातील या चेंबरसाठी 6.63 कोटी रुपये उपलब्ध करून द्यावे अशा प्रकारची माझी विनंती आहे. दुसरा भाग क्रमांक आहे बाब क्रमांक 92 पेज क्रमांक 63 जे संभाजीनगरमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्याच्यासाठी जी तरतूद आहे ती इथे केलेली नाही. ज्या कामासाठी मी त्याचं डिटेल्स घेत नाही ते याच्यामध्ये लिहिलेलं आहे, त्यासाठी तरतूद व्हावी अशा प्रकारची माझी एक विनंती आहे. दुसरं आहे बाब क्रमांक 104 पान क्रमांक 72 जलसंपदा विभाग, याच्यामध्ये माझी अशा प्रकारची विनंती आहे की प्रथमच पाऊस चांगला झालेला आहे आणि त्याच्यामुळं बरेच धरणं तलाव भरलेले आहेत, परंतु त्याच्या दुरुस्तीसाठी एक आर्थिक व्यवस्था मागच्या 10 वर्षात पाऊस नसल्यामुळे नव्हती, त्यामुळे ती मोठ्या प्रमाणावर होण्याची आवश्यकता आहे. कारण बऱ्याच वर्षानं या धरणांची कोणतीही दुरुस्ती न झाल्याने अनेक ठिकाणी गळती लागलेली आहे आणि त्यामुळे त्याच्यासाठी निधीची आवश्यकता आहे अशा प्रकारची माझी विनंती आहे. त्याचप्रमाणे इथं वनमंत्री पण बसलेले आहेत आणि बिबट्याचा मुद्दा आत्ता माननीय धस साहेबांनी मांडलेला आहे आणि मग त्याच्यासाठी रॅपिड रेस्क्यू युनिट हे मराठवाड्यात मिळावं अशा प्रकारची विनंती पत्रव्यवहार मी केलेला आहे की अलीकडच्या काळात मराठवाड्यात बिबट्या आणि शेतकऱ्यांचा संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि म्हणून इथे रॅपिड रेस्क्यू युनिट याची आवश्यकता, अनेक लोकांचे बळी जात आहेत म्हणून ही एक माझी विनंती आहे. दुसरं बाब क्रमांक 238 अल्पसंख्याक विभाग आहे, इथं वक्फ बोर्डाचं कार्यालय हे संभाजीनगरहून मुंबईला शिफ्ट करण्याचं चालू आहे, हे शिफ्ट करू नये अशा प्रकारची माझी मागणी आहे. दुसरं बाब क्रमांक 61 क्रीडा विद्यापीठाचा विषय आहे. मागच्या अधिवेशनात माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी संभाजीनगरमध्ये हे जे क्रीडा विद्यापीठ आहे करोडी इथे होणारं, हे होण्यासाठी सगळी आर्थिक तरतूद करण्याचं अभिवचन दिलं होतं, ते पूर्ण करावं
अशा प्रकारची माझी विनंती आहे. राहिलो शेवटचं आहे, त्यानंतर बाब क्रमांक 212 मध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागामध्ये जे ग्रंथालय आहेत, ग्रंथालय हे नवनवीन ग्रंथालय होत असताना आपले जे जुने शासकीय ग्रंथालय हे जुन्याच पद्धतीचे हे मॉडिफाय होण्यासाठी सुद्धा पुरवणी मागण्यात काही तरतूद करावी अशा प्रकारची माझी विनंती आहे. मला वाटतं हे मी छोटे छोटे विषय मांडलेले आहेत, याची आपण पुरवणी मागण्यात व्यवस्था करा अशी विनंती करतो आणि मी सरकारच्या या पुरवणी मागण्याला पाठिंबा दर्शवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कपिल पाटील, 5 मिनिटं साहेब. धन्यवाद सभापती महोदय. सभापती महोदय, पुरवणी मागण्यांवरील बाब क्रमांक 209, 210, 212, 213 उच्च शिक्षणाच्या संदर्भातले. मी पहिल्यांदा राज्याचे उच्च शिक्षण मंत्री सन्माननीय उदय सामंत यांचं अभिनंदन करतो की त्यांनी NAP च्या संदर्भामध्ये आपल्या स्तरावरती एक कमिटी गठीत केली माशेलकरांच्या नेतृत्वाखाली. आणि मला अपेक्षा आहे की NAP 2020 फेटाळून लावण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करेल. अपेक्षा ही होती की या अधिवेशनातच NAP 2020 नकार देण्याची घोषणा सरकारकडनं जी अपेक्षित होती ती अद्याप झालेली नाही, त्याबद्दल मात्र जरूर खेद व्यक्त करतो. शालेय शिक्षण विभागाचा बाब क्रमांक उच्च शिक्षणाच्या संदर्भामध्ये अजून दोन मुद्दे मला मांडायचे आहेत सन्मान्य उदय सामंतांच्या खात्याच्या संदर्भात. त्यात मुंबई विद्यापीठाची जी उपकेंद्रं आहेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यात आणि रायगडमध्ये, त्यासाठी जी संविधानिक पदांची गरज आहे आणि खुद्द विद्यापीठाच्या मुख्यालयामध्ये सुद्धा कुलसचिव आणि वित्त लेखाधिकारी यांची जी पदं रिक्त आहेत, ही रिक्त पदं तातडीनं त्यांनी भरावीत. आणखी एका गोष्टीसाठी त्यांचं जरूर अभिनंदन करेन की मी मागच्या अधिवेशनामध्ये सातत्याने हा प्रश्न लावून धरला होता, तो 71 दिवसाच्या संपकाळातलं वेतन मिळण्याबाबत, थकबाकीबाबत माननीय उच्च शिक्षण मंत्र्यांनी तो निर्णय घेतला, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. मात्र अन्य मागण्यांच्या संदर्भात आणि सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत की थकबाकी इंटरेस्टसह द्यावी, त्याबद्दल निर्णय झालेला नाही, तोही लवकर अपेक्षित आहे. शालेय शिक्षणाच्या संदर्भात बाब क्रमांक 56 आणि 57 वर मी बोलणार आहे. सभापती महोदय, या महाराष्ट्रात आघाडीचं सरकार आहे 70 साहेब. दस साहेब मलाही थोडं बोलू द्या ना. आमचे राज्यमंत्री महोदय इथे आहेत, त्यांनी ऐकलं पाहिजे, त्यांना अडथळा येतोय माझे. सभापती महोदय, या आघाडी सरकारला शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातून 4 जागा शिक्षक आणि पदवीधरांनी दिल्या. त्याची रिटर्न गिफ्ट काय दिली तर सगळे शिपाई काढून घेतले. नाही, वस्तुस्थिती ना, मानलं पाहिजे ना. तुम्ही आश्वासन दिले सभागृहात म्हणजे निवडणुकीच्या आधी की आम्ही सगळं करतो, आणि पहिला कुटाराघात केला की जेवढे शिपाई आहेत ती सगळी पदं व्यपगत करून जे आता आहेत ते रिटायर झाल्यानंतर तेही संपतील आणि कॉन्ट्रॅक्टवरती शिपाई दादा दिला जाईल, सफाई कामगार दिला जाईल, पारेकरी दिला जाईल, आणि ज्याचं 5,000 रुपयापेक्षा अधिक त्याचं वेतन असणार नाही ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये मुंबई सारख्या ठिकाणी 10,000 कॉन्ट्रॅक्टवर 5,000 रोजगार हमीवरती जास्त पैसे मिळतात बच्चू भाऊ सन्माननीय शिक्षण राज्यमंत्री महोदय. त्याच्यापेक्षा तुम्ही कमी वेतन कंत्राटी पद्धतीने देणार, म्हणजे जी शाळा चालवण्यासाठी, शाळा कोणाच्या आहेत, बहुसंख्य तुमच्या आघाडीच्याच आहेत ना, 99% शाळा या तुमच्या आहेत. आता त्या शाळा तुम्हाला शिकवायचं नसेल तर तसं सांगा. तुम्ही हेही आश्वासन दिलं होतं निवडणुकीच्या आधी की 20% 40% होते, 40% 60% होतील आणि त्या निधीची ताबडतोब तरतूद होईल, बरोबर ना? काय केलं? 4 आमदार तुम्हाला दिल्याबरोबर तुम्ही एवढं मोठं पुरवणी मागणीचं पुस्तक आहे मी खूप शोधलं, पण त्या 20% 1 रुपया दिलेला नाही, 1 रुपया दिलेला नाही. आणखीन कुठलं पुस्तक आहे का मला माहित नाही, भाई जगता म्हणतात बाजूच्या पुस्तकात असेल तर. पण या पुस्तकामध्ये पुरवणी मागणीमध्ये 1 रुपया सुद्धा जे तुम्ही देणं ठरलेलं आहे, जे कायदेशीर देय आहे, जे तुम्ही कबूल केलेलं आहे, आणि याची पुरवणी मागणी मी विचारलं तर 13 नोव्हेंबरला शालेय विभागाने वित्त विभागाकडे पाठवलेली आहे, ती सुद्धा नाही. प्रश्न असा आहे की हा पैसे गेले कुठे मग, आणि किती काळ लोकांनी वाट पाहायची, 10-10 वर्ष 15-15 वर्ष विना अनुदान, कायम अनुदान, कायम विना अनुदान, लोक पगाराविना आहेत, उपाशी पोटी आहेत, कितीतरी आत्महत्या झालेल्या आहेत,
आघाडी सरकार आल्यानंतर 13 शिक्षकांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. एक रुपया तुम्ही त्यांना देऊ शकत नसाल तर मग मी आश्वासन कशाने दिल्या? त्या बिचाऱ्या भोळ्या बाबड्या शिक्षकांनी 4 आमदार दिले तुम्हाला आणि 4 आमदार दिल्यानंतर तुम्ही सगळे पैसे गायब करून टाकले. सभापती महोदय, सातवा वेतन आयोगाच्या संदर्भात काही तरतूद याच्यामध्ये केल्याचं सांगतात. मुंबई महापालिकेवरती आपली सत्ता आहे, मुंबई राजधानीमध्ये या राज्य सरकारही आपलं आहे. मुंबई महापालिकेच्या खासगी प्राथमिक शाळा ज्या महापालिकेशी संलग्न आहे, रावते साहेब त्यांना आपण 1 रुपया सुद्धा सातवेतन आयोगाचा दिलेला नाही. ते सोडा 40 शाळा तर अशा आहेत की त्या बहुतेक नगरसेवकांच्या आपल्या पगार मागतायत. महापालिका काय म्हणते की राज्य सरकार 50% देईल, त्यावेळेला आम्ही आमचे 50% घालू. आता तर दोन्ही सत्ता आहेत, वर्षानुवर्ष लोक थांबले, 1 रुपया तुम्ही देत नाही या अनुदानाचा. त्याचा काही या राज्यातल्या विनोदन शाळांच्या निगडीत तो प्रश्न नाही, तो स्वतंत्र आहे. आणि मुंबई महापालिकेचं बजेट इतकं प्रचंड मोठं आहे, देशातल्या अर्ध्या राज्यांपेक्षा जास्त मोठं बजेट आहे. असं असताना तुम्ही या सगळ्या खासगी विनामदानित प्राथमिक शाळा ज्या मराठी शाळा आहेत त्यातल्या अर्ध्याहून अधिक शाळा या शिवसैनिकांनी चालवलेल्या नव्याने चालू केलेल्या शाळा आहेत, त्यांना सुद्धा तुम्ही अनुदान देत नाही आहात. आणि आता दोन्हीकडे सत्ता आहे, इकडनं 50% येणार तिकडनं. मी मुद्द्यांवर बोलतोय, एकही तपशिलात जाणार नाही. सभापती महोदय, कोविडच्या काळामुळे अनेक कारणं आपण सांगितली, पैसे नाहीत, मान्य आहे तुमच्याकडे पैसे नाहीत, पण लोकांच्या गरिबांच्या खिशातही पैसे नाही आहेत ना. 10वी आणि 12वीच्या परीक्षा येऊ घातलेल्या आहेत, मुलांकडे फॉर्म भरायला पैसे नाही आहेत. काही लाख मुलांनी यावेळेला परीक्षेला न बसण्याचा निर्णय घेतलेला आहे, कारण परीक्षेची फी भरण्याएवढे सुद्धा पैसे आज त्यांच्याकडे उपलब्ध नाही आहेत. माझी मागणी आहे, कोविडच्या काळात तुम्ही काळजी घेतली त्या मुलांची काळजी घ्या. 10वी आणि 12वीचं वर्ष वाया जाऊ द्यायचं नसेल तर या राज्यातल्या कुणाही कडनं, नोकरदार वर्गाकडनं पण घेऊ नका. तुम्ही काही भरती एवढे काही हजार लोकांसाठी तुम्ही बाकीच्या लोकांचं माफ करणार नसाल तर तसं नका करू, सगळ्यांचं माफ करा. आणि परीक्षा फी न घेण्याने काय तुमच्या गंगाजीत काय फार फरक पडणार शब्द भाग नाही. ते सगळे पैसे त्या परीक्षा मंडळाच्याकडे शिल्लक आहेत, त्याच्यातनं तुम्ही भागवू शकाल, त्याच्यासाठी वेगळ्या तरतुदीची पण गरज नाही. ते माफ करावेत अशी मागणी मी या निमित्ताने करतो. सभापती महोदय, सन्मान्य शिक्षण राज्यमंत्री इथे आहेत, मुंबईतल्या रात्र शाळा आता बंद पडल्या जात आहेत. मागच्या वेळेला निर्णय घेतला आणि या रात्रशाळा संपवण्यात आल्या. माझी मागणी आहे की 17 मे 17चा GR रद्द करा आणि तो रात्रशाळा पूर्ववत सुरू करा. कामगारांच्या गरिबाची पोरं आहेत जे दिवसभर कष्ट करतात आणि रात्री शिकतात, त्यांना चांगले शिक्षक मिळण्याचा त्यांचा अधिकार आहे, त्यांचे जुने शिक्षक परत बोलवा, ही मागणी मी या निमित्ताने करतो. दुसरा मला मुद्दा आहे, सभापती महोदय, आपण जेव्हा शाळेत होतात आमच्या आधीच्या पिढीतले तुम्ही आहात भाई किंवा आपण आपली पिढीत आहे, मला सांगा की आपल्याकडे गणिताला, सायन्सला, इंग्रजीला वेगळा शिक्षक होता ना? आता असं आहे की मागच्या काळात जो निर्णय घेतला गेला चुकीचा निर्णय घेतला गेला, ज्यांनी घेतला त्यांना त्यांनी शिक्षा दिलेली आहे, त्यामुळे मी त्यांना आता दोष देत नाही. त्यांनी शिक्षा दिली, त्यांना तिकीटही दिलं नाही त्यांना, त्यामुळे ती अडचण नाही. पण प्रश्न आता आपला आहे गणिताचा, गणिताला शिक्षक देणार की नाही, सायन्सला देणार की नाही. 4 भाषा 3.5 भाषा शिकवतो आपण, मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत किंवा उर्दू किंवा फारसी किंवा अन्य भाषा, साडेतीन भाषांना फक्त आता एक शिक्षक राहिलेला आहे. त्यांना शिक्षक मिळण्याचा अधिकार नाही का? शिक्षक नाही आहेत का? नवीन शिक्षक नेमायची गरज नाही, फक्त संच मान्यतेचे जे निकष बदलले आहेत ते पूर्ववत कायद्याप्रमाणे ठेवा, एवढीच मागणी माझी या निमित्ताने आहे. सभापती महोदय, कला आणि क्रीडा शिक्षकांच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही ओरडतो, खेळाचा शिक्षक पाहिजे ना, आर्टचा शिक्षक पाहिजे ना, आहेत ना ते, तुम्ही ते काढून टाकले, ते पूर्व स्थापित करा. सभापती महोदय, कृषी विभागाच्या बाब क्रमांक 47 आणि 48, सभापती महोदय, 3 कृषी कायद्यांवरती सिंगू बॉर्डरवरती पेटलेले रण, देशभरातले शेतकरी तिथे जमलेले आहेत. हे सरकार ज्याने या देशाला कृषी क्रांतीचा जनक असलेल्या पंजाबराव देशमुखांची देणगी दिली, ज्या राज्याने, ज्या जे राज्य महात्मा फुलेंचं नाव सांगतं, ज्याने शेतकऱ्यांसाठी आसूड ओढला, तिथलं महाविकास आघाडीचं सरकार अजूनही शब्द बोलायला तयार नाही. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याने होणार नाही. बच्चू, मी अभिनंदन करतो तुमचं की तुम्ही तिथपर्यंत गेलात, पण कॅबिनेटमध्ये तुम्ही नाही आहात ना, तुम्ही राज्यमंत्री आहात, कॅबिनेटमध्ये निर्णय होऊ द्या. मला अपेक्षा होती या सभागृहामध्ये की ते 3 कृषी कायदे
हे राज्य सरकार मान्य करत नाही, फेटाळून लावतो। विचारा शिंदे साहेबांना एपीएमसी ची काय हालत आहे, माथाडी कामगारांची काय हालत आहे? नाही ना, नसतात कॅबिनेट मध्ये, नसतात। मला जी काय थोडी बोलते काय दिवाळी पाटलां मंत्री परिषदेत असतात, मला माहिती आहे ना, मंत्री परिषद असतात। आय मी नागरिक शास्त्र शाळेतच होत। सभापती महोदय, हे तिन्ही कृषी कायदे आम्ही फेटाळून लावतो, ही भूमिका त्यांनी घेतली पाहिजे। जशी एनईपी 2020 बाबत मी म्हटलं फेटाळून लावतो, ती भूमिका स्पष्टपणे सरकारने घेतली। सरकार का कचरत आहे मला कळत नाही, त्याचं उत्तर याच्यात अपेक्षित होत। सभापती महोदय, बंदरं आणि लहान बंदरांच्यासाठी बाब क्रमांक 31 आणि 32 ठेवलेली आहे, जेटी सागर किनाऱ्याचं संरक्षण यासाठी। वाढवणला महाविकराळ बंदर होत आहे आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेब जेव्हा मुख्यमंत्री नव्हते, त्यांचं सरकार असताना त्यांनी हिंमत दाखवली आणि सांगितलं हे बंदर होणार नाही, मी लोकांच्या बाजूने, मच्छीमारांच्या बाजूने, शेतकऱ्यांच्या बाजूने, इथल्या डाय मेकर्सच्या बाजूने। माझी पुन्हा एकदा मागणी आहे की आता सर्वे सुरू झालेला आहे, सर्वे तुम्ही थांबवणार आहात की नाही? हे महाविकराळ बंदर ज्या पद्धतीने तुम्ही मेट्रोच्या संदर्भात निर्णय घेतला, आरे कालनी वाचवली, तसं वाढवण बंदर वाचवा। ऐकता ऐकता जे कोणी ऐकत असेल ते ऐकतील। हे सरकार निर्णय घेणार की नाही हा माझा प्रश्न आहे, आणि वाढवण बंदर होणार नाही हे पुन्हा एकदा आता मुख्यमंत्री असलेले आमच्या राज्याचे नेते माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी घोषित करावं, एवढीच मी मागणी करतो। केंद्राचं आहे पण सांगा ना, आम्ही नाही होऊ देणार म्हणून, नाही होऊ देणार। सुरू झालं ना, सुरू काम सुरू झालं भाई, सुरू झालेलं आहे सर्वे। आपला शेतकरी, तिथला डाय मेकर, तिथला मच्छीमार उद्ध्वस्त होणार, काही मिळणार नाही त्याला। आणि मी त्या भागातला माझं घर जाणार साहेब, माझं घर आणि माझी जमीन जाणार असेल तर मी गप्प बसावं काय त्या जमीन त्या बंदराखाली? सभापती महोदय, नाही मग ते उत्तर द्या, बरोबर आहे, पण तुम्ही उभं राहा आणि उत्तर द्या, बसून नको। मला आनंद वाटेल सत्तार साहेब, उभं राहा आणि उत्तर द्या, मला आनंद वाटेल, मी तुमचा सत्कार करेन। घोषणा करा की बंदर होऊ देणार नाही, विचार करू नका सांगू, बंदर होऊ देणार नाही एवढं मात्र जोरात सांगा। सभापती महोदय, एक यादीच करा ना सर, चला कपिल साहेब। सभापती महोदय, या सरकारकडनं लोकांच्या खूप अपेक्षा आहेत, बदल झालेला दिसला पाहिजे। भरती थांबलेली आहे, बेरोजगार अस्वस्थ आहे, मराठा आरक्षणावरती लोक अस्वस्थ आहेत, ओबीसीना असं वाटतं की आमचं काय हातातून जाणार आहे। या सगळ्या प्रश्नांबद्दल या सरकारने भूमिका घेतली पाहिजे। आणि शेवटचं मी एकच सांगतो की मी आज सकाळी जे बोललो होतो औचित्याच्या मुद्द्याच्या निमित्ताने आपण थांबवलं, मला पुरवणी मागणीची वेळ बोला म्हणालो होतो, डिसले गुरुजींचं अभिनंदन मी जरूर करतो, पण डिसले गुरुजींसारखे जे असंख्य प्रयोग सुरू आहेत त्या प्रयोगांना बळकटी द्यायची असेल, त्यांनी 7.5 कोटी रुपये आपल्या सहस्पर्धकांना दिले अर्धी किंमत, पण तुम्ही या राज्यातलं शिक्षण वाचवण्यासाठी काय करणार आहात ते तरी तुम्ही सांगा गरीबाचं, एवढाच प्रश्न विचारतो आणि थांबतो। धन्यवाद। श्री संजय दौंड। पाच मिनिट साहेब। सभापती महोदय, चाललंय ना, थांबायला लागेल आता काय, 2020-21 साहेब आपण ते बिल होऊन द्या ना, मागण्यावर मला बोलण्याची संधी दिली, धन्यवाद देतो। सभापती महोदय, वैद्यकीय शिक्षण विभागाशी निगडीत माझा प्रश्न आहे। स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई हे आशिया खंडातील पहिलं ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आहे। या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजमध्ये बिल्डिंगच्या बांधकामाकरिता अधिष्ठाता स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयांनी 30 कोटीची मागणी केलेली आहे। मी आपल्याला या ठिकाणी विनंती करणार आहे की ग्रामीण भागातील वैद्यकीय महाविद्यालय आत्तर साहेब जरा गांभीर्याने घ्या, बाकीच्यांना बोलून द्या ना, असं काय करत चिट्ठी लिहा पाहिजे तर। सभापती महोदय, तुम्ही चिट्ठी लिहा ना। सभापती महोदय, या 30 कोटीच्या मागणीपैकी या
पुरवणी मागणीमध्ये 10 कोटीची तरतूद करावी एवढी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करणार आहे. मी बाब क्रमांक 48 पान क्रमांक 33 प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विम्याच्या हप्त्यासाठी अर्थसहाय्याकरता तरतूद करण्याकरता या ठिकाणी आपल्यासमोर मागणी ठेवतोय. शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदीमध्ये व्यापाऱ्याकडून रोख मोबदला न देताच शेतकऱ्यांना धनादेश देण्यात येतो, परंतु अनेक वेळा हा धनादेश वटला जात नाही. याकरता मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो की शेतकऱ्याने स्वतःचा घामातून हे उत्पादन शेतीचं उत्पादन घेतलेलं असतं, म्हणून हा धनादेश वटला पाहिजे. आणि जर धनादेश नाही वटला तर त्या संबंधित व्यापाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे. दुसरा मुद्दा, व्यापाऱ्याकडून मोजमाप झाल्यानंतर प्रति क्विंटलमागे अन्नधान्य कपाशी इत्यादीमध्ये कट्टी लावण्याचे प्रकार आहेत, तेही प्रकार बंद झाले पाहिजेत. सभापती महोदय, महामंडळामार्फत बियाणे महामंडळामार्फत जे बियाणे खरेदी केलं जातं, मी माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. परवा मी माझा शेतीमाल जेव्हा विकला त्यावेळेस पूर्वी 1 क्विंटलची पोते होती, परंतु आता बारदाना हा 50 क्विंटलचा आहे. पण 50 किलोचा बारदाना आहे, परंतु कपात करताना ज्या वेळेस त्या पोत्याचं वजन केलं जातं ते 1 किलो कपात केलं जातं, हे अन्यायकारक आहे. ही बाब सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि त्या ठिकाणी जेवढं पोत्याचं रिकामपोते वजन आहे ते वजन करूनच त्याचं त्यातून कपात झाली पाहिजे. हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी माझा आहे, याबद्दल तात्काळ आपण अंमलबजावणी केली पाहिजे. सभापती महोदय, पीक विमा कंपन्याकडून 2018-19 बीड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा विमा आणखी मिळालेला नाही. त्यामध्ये मी स्वतः पुण्यामध्ये जाऊन कंपनीच्या लोकांना भेटलो आणि त्यांचं म्हणणं असं येतं आहे की अनेकांनी 2 बँकेत पैसे भरलेत, परंतु ज्या लोकांनी 1 बँकेत फक्त पैसे भरले अशा लोकांना अद्यापपर्यंत पैसे मिळालेले नाहीत. म्हणून अशा लोकांवर अन्याय होतो, अशा शेतकऱ्यांना अन्याय होतं, त्यांनाही त्यांचा पैसा तात्काळ मिळाला पाहिजे, ही एक माझी मागणी आहे. सभापती महोदय, या ठिकाणी राज्यातील अनेक शेतकऱ्यांना यावर्षी विशेषतः बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोगस बियाण्याचं वाटप केलं गेलं, त्यामुळं शेतकऱ्यांच्या जमिनी पिकल्या नाहीत. शेतकऱ्यांचं आमचा भाग मराठवाडा हा दुष्काळी भाग म्हणून गणला जातो, हा दुष्काळी भाग म्हणून गणला जातो. आमच्या भागामध्ये एकदा पेरल्यानंतर परत पाऊस लवकर पडत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होतं. ज्या व्यापाऱ्यांनी किंवा ज्या कंपनीने हे बियाणे बोगस दिले त्या व्यापाऱ्यावर आणि कंपनीवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, एवढंच मी प्रसंगी विनंती करतो. आणि मला संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो, थांबतो. श्री किशोर धनाडे ऍब्सेंट, 1 मिनिट. श्री राजेश राठोड. बाब क्रमांक 43. अहो राठोड साहेब, तुम्ही वेळ दिली होती काय त्यांना? मग नाही आता बसा झाली एकच नाही नाही बसा. विलास पोतनीस बोला. नवीन सदस्य आहे. दोघांनी एक नवीन सदस्य. अहो भाई, मला जे सांगताय ते तुम्ही लक्षात घेतलं असतं तर बरं झालं असतं. हे मी मान्यच केलंय, ते मी त्याच्यावर काही बोललो नाही. आणि आता झाल्याशिवाय मी नियोजन कसं करणार? बोला बोला, मान्यच केले बोला. ते ठीक आहे, पण हे झाल्याशिवाय विनियोजन कसं द्यायचं? हे तर होऊन द्या ना आधी. चला बोला लवकर, 1 मिनिट. बाब क्रमांक 43 नैसर्गिक आपत्ती. मी बटील खाली बसा. आदरणीय सभापती महोदय, बाब क्रमांक 43 नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पीक नुकसानीकरिता शेतकऱ्यांना मदत 1,512 कोटी रुपयाचं जे अतिरिक्त निधी आपण दिलाय त्याबद्दल सर्वप्रथम मी सरकारचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.
आणि याच्यामध्ये माझे छोटीशी एक विनंती आहे की ही मदत सरसकट असावी, याच्यामध्ये कोणतेही निकष वेगवेगळे लावू नये. जालना जिल्ह्यातील मंठा परतूरचा याच्यामध्ये समावेश करावा. याचबरोबर बाब क्रमांक 56 शाळा खोल्या बांधकाम व दुरुस्तीसाठी जो आपण निधी दिलेला आहे, तर मला सरकारला विनंती करायची आहे की शाळा खोली बांधकामासोबतच त्या शाळेची संरक्षण भिंत आणि कंपाऊंड वॉल घेणे जरुरी आहे, कारण अनेक शाळांमध्ये अतिक्रमण झालेले आहेत. तर मी या ठिकाणी विनंती करतो की शिक्षण विभागातील संरक्षण भिंतीचा त्याच्यात समावेश करावा. आणि अनुदानाच्या संदर्भामध्ये एक विनंती आहे साहेब की 9 वर्ष 10 वर्षाच्या वेटिंग नंतर 20% अनुदान मिळालं आणि 4 वर्षाच्या वेटिंग नंतर 40% अनुदान मिळालं. काही शिक्षकांची अडचण इथे अशी निर्माण होणार आहे की ते 100% अनुदानावर येणार आणि तेव्हाच ते सेवानिवृत्त होणार. त्यामुळे आपण ते अनुदान लवकरात लवकर त्यांना कसे देऊ शकतो यासाठी विनंती मी या ठिकाणी करत आहे. धन्यवाद. विजयभाई गिरकर भाई मुद्दे प्लीज. थोडक्यात सभापती महोदय, गृहविभाग पान क्रमांक 14 भाग क्रमांक 19 नाही तर मिटकरी ऑब्जेक्शन घेतील लगेच. मी सगळं काढलं आहे. मुंबईतील वर्ळी येथील पोलीस वसाहतींच्या दुरुस्तीबाबत सभापती महोदय, या कोरोनामध्ये 3000 पोलिसांचा मृत्यू झाला. VIP संरक्षणापासून सर्व इथे पोलीस बंधू आपले सेवा करत असतात आणि अशा वेळी या पोलीस, मी वर्ळी पोलीस स्टेशनला गेलो होतो, आपले राज्यमंत्री साहेब इथे आहेत, की वसाहतीमध्ये त्यांचे स्लॅब गेलेले आहेत, त्यांचे जे गॅलरी आहेत त्याचे स्लॅब पडलेले आहेत. खूप दुरावस्थेमध्ये पोलीस आपले जे हे आहेत त्यांचे परिवार राहत आहेत. केवळ वर्ळीत नव्हे तर सभापती महोदय, वर्ळी BDD चाळी असतील, या ठिकाणी डोंगरी असतील, जेवढ्या म्हणून मुंबईतल्या वसाहती आहेत, या वसाहतीमध्ये पोलिसांच्या ज्या वसाहती आहेत ह्यांच्या प्रचंड त्यांना दुरुस्तीची आवश्यकता आहे. याच्यामध्ये आपण तरतूद करावी अशी मी आपल्याला या ठिकाणी मागणी करतो. सभापती महोदय, क्रीडा व युवक कल्याण पान क्रमांक 43 बाब क्रमांक 60 राज्यस्तरावर प्रवीण प्राप्त मलकाम पट्टूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबत मलकाम या खेळाचे समाविष्ट करण्याबाबत सभापती महोदय, माननीय मंत्री महोदय या ठिकाणी बसले आहेत, केदार साहेब मध्ये मी मलकाम पट्टूंना घेऊन केदार साहेबांकडे गेलो होतो. तोच विषय आहे की केंद्र सरकारने आपल्याला सांगितलंय की मलकाम हा खेळ आपण यादीमध्ये समाविष्ट करावा, मी आपल्याला निवेदनही दिलंय आणि ते आपण न केल्यामुळे यावर्षी महाराष्ट्रातल्या एका युवकाचा जो अर्जुन पुरस्कार मिळाला असता, ज्यांनी सुवर्ण पदक वर्ल्डमध्ये या ठिकाणी मिळवलेलं आहे आणि महाराष्ट्राचा गौरव केलाय, आपल्या यादीत नाव नसल्यामुळे मध्य प्रदेशला तो पुरस्कार मिळाला, आपल्या युवकाचा अर्जुन पुरस्कार त्या ठिकाणी मिळाला नाही. मी आपल्याला विनंती करतो, आपल्याला निवेदनही दिलंय की या खेळातही समाविष्ट जे केंद्राने आपल्याला निर्देश दिलाय त्याप्रमाणे आपण केलं की त्या ठिकाणी त्यांना लागणारी नोकरी किंवा हे थेट नोकरीमध्ये त्यांना समाविष्ट करता येईल ही बाब आपण यामध्ये करावी अशी मी आपल्याला विनंती करतो. सभापतीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग पान क्रमांक 48 बाब क्रमांक 74 मुंबईतील वांद्रे येथील शासकीय वसाहतीमध्ये राहणारे जे आपले कर्मचारी आहेत, जे चतुर्थ श्रेणी आणि बाकीचे कर्मचारी आहेत, मुंबईमध्ये जो 95 पूर्वी आला त्याला आपण या ठिकाणी मोफत घर दिलं, परंतु या 3-3 पिढ्या राहणारे जे आपले कर्मचारी आहेत या आपल्या महाराष्ट्र शासनाचे, त्यांना मात्र आपण कुठल्या प्रकारच्या सुविधा किंवा दिलेलं नाही. त्यांची छोटीशी मागणी आहे की आम्हाला मोफत घर देऊ नका, पण अल्प दरामध्ये जर आपण घर दिलं. यासाठी माननीय जे संसदीय कामकाज मंत्री आहेत अनिल परब साहेब